नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री. तर आज आपण किशोरावस्थेतील शारीरिक अवस्था, मानसिक अवस्था, भावनिक व सामाजिक कौशल्याचा विकास हा घटक बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर बाल मानसशास्त्र तसेच टी ई टीसाठी जे महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांवरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे. तर किशोरावस्थेतील शारीरिक विकास, याआधी आपण बालकाच्या विकासाच्या अवस्था पाहिलेल्या आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण त्या अवस्था पाहिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किशोरावस्थेतील बालकाचे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक कौशल्य विकास हा घटक पाहणार आहोत. तर चला तर मग, पहिला आहे किशोरावस्थेतील शारीरिक विकास. या काळात शारीरिक वाढ रोखली जाते, म्हणून या काळात वाढ रोखण्याचा दृढीकरणाचा काळ असे त्यांनी म्हटले आहे. बघा, या काळात शारीरिक वाढ रोखली जाते म्हणून या काळात वाढ रोखण्याचा दृढीकरणाचा काळ असे त्यांनी म्हटले आहे. याचं कारण काय आहे? तर या काळात मुलांची वाढ फार मंद गतीने होते, वजनही मंद गतीने वाढते, त्यामुळे शरीर रचनेवर परिणाम होतो. त्याचं उदाहरण पाहूया. धडाची लांबी वाढते, छाती रुंद व चपटे बनते, मान लांब होते, पण हातपाय यांची वाढ मंद गतीने होते. कोणत्या काळामध्ये? तर किशोरावस्थेमध्ये. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात दुधाचे 20 दात पडतात, त्या जागी 32 कायमस्वरूपी दात येतात. त्यानंतर डोळे व कान बिघडणे, टॉन्सिल्स वाढणे इत्यादी शारीरिक दोष संभवतात. तसेच जेव्हा काही त्रासदायक परिस्थिती निर्माण होते तेव्हा बालक कल्पनेने आजारी पडते. त्यानंतर या काळाअंतर्गत गतिविकासामध्ये किंवा कारकशक्ती विकासात कात्रीचा उपयोग करून कागद कापणे व वस्तू बनवणे, हाताच्या बोटात पेन पेन्सिल धरून लेखन करणे, तसेच चित्र काढणे इत्यादी जी कौशल्ये आहेत ती कौशल्ये मुले प्राप्त करतात. तसेच अनेक खेळात आणि व्यायाम प्रकारात कौशल्य मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. उदाहरण बघूया, धावणे, खेळणे, उड्या मारणे, चेंडू अचूकपणे फेकणे ही मुले शिक्षण तसेच खेळ, संगीत, चित्रकला, शिल्पकला इत्यादी विषयात प्रगती करण्याची धडपड करतात, उत्साही असतात. ज्या मुलांची या वयात वरील जी कौशल्ये आहेत ती कौशल्ये विकसित होत नाही ती मुले मागे पडतात, एकाकी होतात, त्यामुळे त्यांच्या सामाजिक अभिवृत्तीचा विकास होत नाही. तर आता आपण पाहूया किशोरावस्थेतील मानसिक विकास कशाप्रमाणे होतो ते पाहूया. यामध्ये मानसिक विकास हा मेंदू व मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतो. मानसिक विकासात संवेदना, अवधान, अवबोध, स्मरण, कल्पना, तर्क इत्यादी मनोव्यापारांचा समावेश होतो. बघा, किशोरावस्थेतील बालकाचा मानसिक विकास कोणत्या पद्धतीने होतो? तर मेंदू व मज्जासंस्था, मानसिक विकास हा मेंदू व मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतो. तर मानसिक विकासामध्ये संवेदना, अवबोध, अवधान, स्मरण, कल्पना, तर्क इत्यादी मनोव्यापारांचा समावेश होतो. पुढे पाहूया. पूर्व किशोरावस्था 6 ते 9 वर्षे मुलांच्या मेंदूचा विकास 80% झालेला असतो. पहा,
6 ते 9 वर्षाची जी मुलं असतात त्या मुलांचा विकास 80% झालेला असतो. पुढे पाहूया, मानसिकदृष्ट्या ती सशक्त व समर्थ बनतात, त्यामुळे शाळेत जाऊन शिकणे व त्यांचा बौद्धिक विकास झालेला असतो. पहा, मानसिकदृष्ट्या ती सशक्त व समर्थ बनतात, त्यामुळे शाळेत जाऊन शिकणे व त्यांचा त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास झालेला असतो. पुढे पाहूया, लेखन वाचन शब्दसंपत्ती वाढवणे यांकडे त्यांचा विशेष कल असतो. तसेच सभोवतालच्या मूर्त वस्तूंबद्दलच्या संकल्पना मनामध्ये जागृत झालेल्या असतात. त्याचं उदाहरण पाहूया, शाळा, आई, मित्र अशा मूर्त संकल्पनाबद्दल किशोर लेखन करू शकतो. परंतु अमूर्त संकल्पनांचा त्यांना अर्थ समजत नाही किंवा ते त्याचा अर्थ सांगू शकत नाही. उदाहरणार्थ मैत्री, प्रेम, शौर्य, सहानुभूती इत्यादी ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्याचा ते अर्थ सांगू शकत नाही. पुढे पाहूया, या वयामध्ये, कोणत्या वयामध्ये तर किशोरावस्थेमध्ये, या वयातील मुले नीती व अनितीची कल्पना त्यांना बोथट असते. म्हणजे नीती अनितीची ज्या कल्पना आहेत त्या बोथट असतात. तसेच अवधान कक्षा मर्यादित असतात. त्यानंतर शाळेतील शिक्षकांचे मत ग्राह्य मानण्याची त्यांची प्रवृत्ती असते. तसेच शिक्षकाबद्दल आदराची व प्रेमाची भावना निर्माण झालेली असते. पुढे पाहूया, उत्तर किशोरावस्थेतील म्हणजेच 9 ते 12 वर्षे मुलांचे निरीक्षण हे निरीक्षण क्षेत्र हे अवधान कक्षा अधिक विस्तारलेली असते. बघा, उत्तर किशोरावस्थेतील म्हणजेच 9 ते 12 वर्षे मुलांचे निरीक्षण क्षेत्र अवधान कक्षा अधिक विस्तारलेली असते. त्याचबरोबर स्मरणशक्तीचा विकास झालेला असतो. बाह्य रचनेच्या दृष्टीने मेंदू विकसित झाल्यामुळे भौतिक विकासाची लक्षणे निश्चितपणे दिसून येतात. पहा, स्मरणशक्तीचा विकास झालेला असतो. त्याचबरोबर बाह्य रचनेच्या दृष्टीने मेंदू विकसित झालेला असतो झाल्यामुळे भौतिक विकासाची लक्षणे निश्चित दिसून येतात. उदाहरण पाहूया, कोडी सोडवणे, कूटप्रश्न सोडवणे, तसेच समस्या सोडवणे इत्यादी ज्या गोष्टी असतात या गोष्टीमुळे भौतिक विकासाची त्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतात. पुढे बघूया, किशोरावस्थेतील मुले क्रीडा व अनुकरण या त्यांच्या या वयातील सामान्य प्रेरणा असतात. त्याचबरोबर तसेच अमूर्त संकल्पना सांगता येऊ लागतात. त्यानंतर या वयातील मुलांचा प्रचंड उत्साह लक्षात घेऊन शिक्षक व पालकांनी त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन द्यावे. पुढे पाहूया, तसेच बुद्धी प्रगल्भ व्हावी म्हणून योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतर शाळेत वाचनाची संधी देणे, बोलणे, लिहिणे, उत्तर देणे, प्रयोग करणे, नकाशा दाखवणे, मोजणे यांसारख्या ज्या कृती आहेत त्या अध्यापनात या कृतींना अध्यापनात वाव द्यावा. पुढे पाहूया, किशोरावस्थेतील भावनिक विकास यामध्ये किशोरावस्थेत घरातील आणि घराबाहेरील भावनेत फेरफार दिसतो. बघा, या अवस्थेमध्ये
किशोरांना या अवस्थेत घरातील आणि बाहेरील घराबाहेरील वातावरणात किंवा घराबाहेरील भावनेत फेरफार दिसून येतो. त्यांना कोणी दोष दाखवलेले आवडत नाही. या वयातील मुलांना दोष दाखवलेले आवडत नाही किंवा कोणी रागावलेले खपत नाही. पुढे पाहूया. या काळात आई वडील, शेजारी, मित्र, शिक्षक या सर्वांना आपली स्तुती करावी, या सर्वांनी आपली स्तुती करावी, कौतुक करावे, शाबासकी द्यावी असे त्यांना वाटते. त्याचबरोबर आपल्या चांगल्या कृतींबद्दल कौतुक करून प्रोत्साहन द्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. पुढे पाहूया. या वयात काल्पनिक गोष्टींची भीती जास्त वाटते. जसे की उदाहरणार्थ भूत, राक्षस, अंधार, प्रेत इत्यादी काल्पनिक गोष्टी, त्याचबरोबर ढगांचा गडगडाट, अपघात, शस्त्रक्रिया, विजेचा लखलखाट, अपयश इत्यादींची या मुलांना भीती वाटते. पुढे पाहूया. किशोरावस्थेत मुलांची इच्छा अधिक तीव्र होते व जिज्ञासा जागृत झालेली असते. या वयातील मुले जिवलग मित्रांवर जास्त प्रेम करतात. तसेच वस्तू व परिस्थिती यांचे निरीक्षण करून त्यांच्या भावना शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करतात. या वयातील मुले जिवलग मित्रांवर जास्त प्रेम करतात. त्याचबरोबर वस्तू व परिस्थिती यांचे निरीक्षण करून स्वतःच्या भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतात. पुढे पाहूया. या वयातील मुली इतक्या हळव्या असतात की त्या इतर कोणी रागावल्यावर रडू लागतात. तसेच त्यांना स्वतःला राग आल्यावर आपल्या जवळील वस्तू फेकून देतात, आदळापट करतात किंवा हाताने मारून व्यक्त करतात. बघा, या वयातील मुली स्वतःला राग आल्यावर आपल्या जवळील वस्तू फेकून देणे, आदळापट करणे, तसेच हाताने मारून घेणे या कृती करून ते आपला राग व्यक्त करतात. त्याचप्रमाणे मुले खिन्न व उदास होऊन राग व्यक्त करतात. पुढे पाहूया. 9 ते 12 या वयोगटातील मुले भावनांची अभिव्यक्ती न करता भावना दडपण्याचा प्रयत्न करतात. या वयातील मुले म्हणजेच 9 ते 12 वर्षे या गटातील मुले आपल्या भावनांची अभिव्यक्ती न करता भावना दडपण्याचा ते प्रयत्न करतात. त्यानंतर या अवस्थेत स्वतःच्या भावनांना वळण लावण्याचा ते प्रयत्न करतात. या वयातील मुलींपुढे गोंधळल्यासारखे वाटते, तर शारीरिक वाढीमुळे मुलांसमोर संकोच वाटतो. पुढे पाहूया. या वयातील भावनिक विकास लक्षात घेऊन मुलांमध्ये संशोधक वृत्ती जागृत करावी. तसेच राग व भीती या अनिष्ट भावनांपासून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी व पालकांनी करावा. पुढे पाहूया. किशोरावस्थेतील सामाजिक कौशल्य विकास. आतापर्यंत आपण किशोरावस्थेतील शारीरिक विकास, मानसिक विकास आणि भावनिक विकास पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत किशोरावस्थेतील सामाजिक कौशल्य विकास हा घटक पाहणार आहोत. या अवस्थेत सामाजिक क्षेत्र विस्तारलेली असतात. या अवस्थेमध्ये सामाजिक क्षेत्र विस्तारलेली असतात. या अवस्थेतील 6 ते 9 वर्षे या काळात किशोर मुलांना जमवून विविध खेळ खेळतो. त्यामुळे याच काळात सामाजिक कौशल्यांना आकार येऊ लागतो. बघा, या अवस्थेमध्ये म्हणजे कोणत्या, तर 6 ते 9 या वयोगटातील
या वयोगटातील जे किशोर मुले आहेत ती किशोर मुलांना जमवून विविध खेळ खेळतो, त्यामुळे त्याचा या काळात सामाजिक कौशल्यांना आकार येऊ लागतो. पुढे पाहूया. त्याचप्रमाणे आत्मकेंद्रित वृत्ती हळूहळू कमी होऊन आत्मविश्वास वाढू लागतो. कोणत्या वयोगटात? तर 6 ते 9 वर्षे या वयोगटात, या वयोगटातील किशोरांना आत्मकेंद्रित वृत्ती कमी होऊन आत्मविश्वास वाढू लागतो. तसेच ही मुले गटागटाने वावरतात, आपला गटनायक ठरवतात, तसेच गटनायक हा त्या गटाचे नेतृत्व करतो व इतर त्यांचे अनुयायी होतात. या गटाची एक विशेष शिस्त असते, नियम असतात. गटातील सर्व सभासद त्या नियमांचे व शिस्तीचे पालन करतात. या काळात नेतृत्व व सहकार्याची भावना विकसित होते. कोणत्या गटात? तर 6 ते 9 वर्ष. या वयोगटातील मैत्री ही धर्म, जात, उच्च नीचता, गरीब श्रीमंत या भेदभावापलीकडे असते. पुढे पाहूया. आता उत्तर किशोरावस्थेत म्हणजेच 9 ते 12 वर्षे मुलामुलींचे गट तयार होतात. म्हणजे 9 ते 12 वर्षे, 9 ते 12 वर्षे या कालावधीतील जी मुले मुली आहेत त्यांचे मुलींचे गट, मुलांचे गट असे पडू लागतात. यामध्ये मुली एकमेकांशी अगदी तुटकपणे वागतात. या काळात मुले पालकांपासून थोडी दूर जातात, परंतु मित्रांवर खूप प्रेम करतात. सामाजिक विकास, पुढे पाहूया. सामाजिक विकास वाढीस लागल्यामुळे मुले मुली टोळ्या करतात, म्हणून या वयाला टोळीचे वय असे म्हणतात. सामाजिक विकास वाढीस लागल्यामुळे मुले व मुली टोळ्या करतात, म्हणून या वयाला टोळीचे वय असे म्हणतात. गट करून राहणे, सांकेतिक भाषा बोलणे, अबोला धरणे अशा प्रकारची सामाजिक कौशल्ये विकसित झालेली दिसून येतात. पुढे पाहूया. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा, खेळाडू वृत्ती, समता, न्यायवृत्ती, सहकार्य इत्यादी सामाजिक वृत्तीचे गुण विकसित होतात. जीवनातील इतर कोणत्याही कालावधीपेक्षा या कालावधीत सामाजिक समायोजन जास्त असते. बघा, जीवनातील इतर कोणत्याही कालावधीपेक्षा या काळात सामाजिक समायोजन जास्त असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.